नमस्कार मित्रांनो, मी रोहित, माझ्या गोराईको रोहित यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, ॲक्च्युली आता मी चाललो आहे डोंगरावरती। ॲक्च्युली बाबांनी भाजी लावले कारेली, तर ॲक्च्युली माळ्या छोट्या छोट्या आहेत आणखीन, आणि खूप सारे डोंगरावरती काम आहे, जसं की लाकडं वगैरे उंबेडे वगैरे व्हायचे आहेत, आणि जे भाजी लावले त्याला रशी बांधून वगैरे मांडव वगैरे करायचे आहेत। तर त्यासाठी चाललो आहे, थोडी बाबांना हेल्प पण करायची आहे। आणि ॲक्च्युली लॉकडाऊन असल्यामुळे माझा ऑफिस आणखीन काही चालू झाला नाही, तर बघू ऑफिस कधी चालू होईल, तोपर्यंत आपण थोडी बाबांना हेल्प करूया। आणि जसं आता पाऊस पडला आहे तसा तुम्ही बघू शकता, ही पूर्ण झाडी वाढत चालली आहे। ही काही एक 15-20 दिवसांनी पूर्ण इकडे जंगल होईल। आणि ही आमची वाट आहे येण्या जाण्याची, तर ती वाट राहते, वाटेवरती वगैरे काय होत नाही। तर आपण डोंगरावरती पण जाऊया, पण डोंगरावरती पण तिकडे जाताना वाटेवरती पूर्ण हिरवागार झाला असेल। पाऊस पडला तर तुम्हाला माहिती आहे की सर्वेकडे हिरवागार होतो। तर चला बघूया, ॲक्च्युली आपण उन्हाळ्यामध्ये गेलो पावसा डोंगरावर, तर त्यावेळेचा नजारा वेगळा होता ना, आत्ता आपण जातो इतका आत्ता थोडा डिफरंट वाटेल। ही आपली उन्हाळ्यातली वाट आहे, आपण इथून जातो, पण पाऊस पडला की तिथे चिकट होतं आणि पाणी साचतो, त्यावेळेस आपण आज या वाटेवरून जाऊया। ॲक्च्युली पाऊस पडतात ही वाट साफ केली जाते, आणि बाकी टायमाला गाड्या वगैरे तिथून जातो, मग उन्हाळ्यामध्ये तिथून जातात। तर आज आपण ही वाट बघूया, वाट साफ केलेली आहे, तुम्ही बघू शकता इकडे झाडी वगैरे कापलेली आहे। या इथे साप आहे, छोटासाच आहे, त्या सापाचं नाव आहे नानेटी। म्हणून असे पायवाट्यावरून चालत जाताना नीट खाली बघत चालत गेलं पाहिजे, कारण की हे साप वगैरे असे कधी येऊन राहतात रोडवरती। थोडा पाऊस पडला की डोंगर पूर्ण हिरवागार झाला आहे, असं वाटते डोंगराने हिरवगार मऊ मऊ गवताची चादर घातली आहे, सर्वकडे हिरवं हिरवं। तर मित्रांनो, आता पोचलो आहेत आपण डोंगरावरती, आणि डोंगरावरती पण मस्त हिरवागार झाला आहे, तुम्ही बघू शकता या साईडला सर्वकडे गोल, सर्वकडे जेवढेपर्यंत नजर जाते तेवढेपर्यंत सर्व हिरवे हिरवे झाडं दिसत आहेत, आणि सर्व या साईडला पक्षी वगैरे उडत आहेत या झाडावरून त्या झाडावरती, आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे भरपूर। घराचे मागे टाकी ठेवले, आणि ॲक्च्युली पावसामध्ये पावसाचा जो पाणी पडतो तर पत्रांना एक नळी लावली आहे, आणि ती नळी पायपांनी याच्यामध्ये सोडली आहे टाकीमध्ये, तर जे पावसाचं पाणी जो पडतो तर ते टाकीमध्ये जमा होतो, कारण की पाण्याची काही सोय नाही ना उन्हाळ्यामध्ये। तर चला आपण पुढून बघूया, आणि तुम्ही आंब्याची बाग तर बघितलीच आहे, आता आंबे संपले आता शेती करायचं चालू। हे पुढचं आहे, आणि ॲक्च्युली बाबा आता पावसाळ्यात भाजी वगैरे लावतात, बाबा डोंगरावरतीच राहतात, सकाळी नाश्ता वगैरे घेऊन येतात, ते दुपारचं जेवण इथेच करतात। हे लाकडं भरून ठेवले आहेत पावसासाठी, आणि या साईडला चूल आहे, तर भाजी वगैरे घेऊन येतात आणि भात इथे बनवतात बाबा। आणि हे आतमधलं खोली आहे, इथे सर्व भाजीला लागणार आहे, जसं की पंप आहे, भाजी पाणी औषध शिकण्यासाठी, आणि भांडी वगैरे आहेत
फावडे कुदल वगैरे सर्व इथे आहेत. हे खोदलेल्यासारखं आहे, हे पूर्ण भागामध्ये ॲक्च्युली बुलडोजर फिरवलं आहे. तर जसे की जे मोठे मोठे मुलं असतात हे तुम्ही बघू शकता इथेच झाडाचे, तिथे नंतर मग पावसाळ्यामध्ये जास्त वाटत ना, त्यासाठी एक बुलडोजर फिरवून हे सर्व मुलं काढून ठेवल्यात. तर आता ॲक्च्युली हे केळीचे झाडं लावलेत, हे 2-3 दिवसाआधीच लावलेत आणि ॲक्च्युली पाऊस स्टार्ट होतो त्यावेळीच कोणतंही झाडं लावलेलं ते झाडं मस्त रुजतात. आणि बाबा हे खड्डे घेत आहेत हे तुम्ही बघू शकता, आणि ह्याच्यामध्ये कारल्याची माडे लावल्यात. हे कारल्याची माडे मस्त झाल्यात आणि यांना वेल पण आलं आहे. हे जिटी आहेत, त्यांना हे वेल लपटायची. आणि बाबा इथे खड्डे घेत आहेत लाईनीने, आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली जेटे लावल्यात ऑलरेडी. आणि आपल्याला आता आज हे ते बांबू आहेत लाकडं, त्याला उंबेडे म्हणतात, ते आज उंबेडे ते बाबा खड्डे करतायत त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर चला आज बाबांना हेल्प करूया. आणि ॲक्च्युली बाबा खड्डे घेत आहेत आणि मावशी आहे, तुम्ही बघू शकता ही मावशी आहे. ही मावशी जिथे खड्डे केला त्या लाईनीमध्ये उंबेडे आणून ठेवत आहेत. आणि माझं काम आहे की ते उंबेडे चांगले मजबूत एक एक बघायचे आणि ते खड्ड्यामध्ये लाईनीने टाकत जायचं आहे. थोडा आता नाश्ता करायचं टाईम झाला आहे, तर थोडा नाश्ता करून घेऊया. कष्टाची भाकरी खाऊया, भाकरी आणि बटाटा फ्राय आहे. तर थोडा नाश्ता करू, त्यानंतर मग पुन्हा कामाला लागायचं आहे. तर मित्रांनो, काल आम्ही डोंगरावरती आलो होतो त्यावेळेस हे उंबडे काढलेत, आणि तुम्ही काल सांगितलंच होतं मी तुम्हाला की हे कारलचे रोप आहेत. आणि उंबडे यासाठी काढलेत की ज्याची वेल वगैरे ते वरती होईल, तुम्हाला माहितीच असेल कारल्याची वेली असतात, त्या वेली त्या बांबूला त्याच्या बाजूला एक काठी लावल्या पातळ, त्याला जिटी असे म्हणतात. तर त्याला ती वेल लपटायची आणि ती वेलच्या सपोर्टनी हे सर्व बांबू आहेत ना त्याच्यावरती ती वेल जाईल. आणि त्यानंतर आज आम्ही यासाठी आलो आहे की याला रशी बांधायची. मी बघू शकता ही अशी रशी ठेवली आहे, पुन्हा सुतल बांधायची याला टाईट करून बांबूंना की ते पडले नाही पाहिजेत. आणि पावसाळ्यामध्ये जसे की जे झाडं वाढतात आणि त्यांना भाजी लागते का कारली, तर वेल पूर्ण याच्यावरती पसरते रशीवरती, आणि तर त्यासाठीच ते करायला आलो आहे आम्ही. तर त्याला बघूया कशा प्रकारे करता येते. आणि आय थिंक बाबांनी त्या साईडला रशिया बांधून ठेवल्या आहेत, तर ते पण आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता हे बाबांनी दोरी खेचून ठेवली आहे, ते सर्व 3 लाईन घेतल्या आहेत आणि ते रोप आहे. तर असा आहे तो, तुम्हाला ताना दिसत असेल, ते ताना ह्याला लपटायचा की याचा नाही, या सपोर्टनी ह्या रशीवरती चढेल ते.
अवेल आणि तशा प्रकारे पूर्ण हे एक मंडप सारखं होतं, त्याला मांडव करायचं असंच म्हणतात. तर तेच करण्यासाठी आज बाबांना हेल्प करायला आलो आहे मी. ॲक्च्युली हे माडे बाबांनी 29 तारखेला लावले होते आणि जून 1 तारखेपासून 2-3 दिवस चांगल्यापैकी पाऊस पडला, त्यामुळे हे माड्यांना मस्तपैकी माड्या झाल्या आहेत आणि मस्त हिरवे हिरवे टवटवीत दिसत आहेत माड्या. आणि असंच ॲक्च्युली डोंगरावरती हा वाहता पाणी असतो, इथे काय पाणी साठत नाही, त्यासाठी टाकी बनवली आहे वरती, पण आणखी त्या टाकीमध्ये पाणी काही जमा झाला नाही आहे. आणि ॲक्च्युली डोंगरावरती वाहता पावसाचंच पाणी, आणि पाव अगर पाऊस नसला तर 10-15 दिवसामध्ये हे माड्या एकदम कोमेजल्यासारखे जातात आणि पाण्याच्या इथे काही सोयी नाही, त्यासाठी आपण हे पावसावरतीच डिपेंड आहेत. आणि पाऊस जास्त नाही पण दिवसातून किंवा 2 दिवसातून हलका हलका पडलाच पाहिजे, तर भाजी आपली मस्तपैकी होईल. आणि आता पण तुम्ही बघू शकता हा पाऊस सुरू झाला आहे, आणि ॲक्च्युली पाऊस सुरू झाला की त्याच्यामध्ये इथे काम करण्यामध्ये खड्डे वगैरे घ्यायला जमत नाही, कारण का खड्डे वगैरे घेतले ते त्याच्यामध्ये पाणी साचतं, मग हे उंबडेगाराची प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी बाबा तेच म्हणतात की पाऊस नसेल त्यावेळेस हे आपण काम उरकून टाकायचं, की पाऊस काल नव्हता हे उंबडे गाडले, हे रस्ती ताणायला काय एवढं काही हे वाटलं नाही. आणि पाऊस ॲक्च्युली थोडासा उन्हामध्येच आहे, तसा वाटत नाही की जास्त वेळ राहील. तुम्ही बघू शकता हलका हलका पाऊस येतो आहे, तर हा पाऊस आय थिंक 1-15 मिनटामध्ये थांबेल, तोपर्यंत आपण एक आपला घर आहे तिथे थोडा बस. ऊन पाऊस म्हणत होतो पण ऊन पाऊस तर 1-2 मिनटातच थांबला, पण थोडा वेळाने अंधार झाला आणि हा हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. आणि आता हा बघू कधी थांबेल, कारण की पाऊस थांबल्याशिवाय काही काम करता येणार नाही. बाबा बाबा भिजले आहेत, बाहेर बसले होते म्हणून. मावशी आहे, हे घर आहे, हे काल तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, इथे थोडासा आसरा घेतला आहे. आता पाऊस थांबला आहे आणि आम्ही आता निघालो आहे काम करण्यासाठी, तिथे माड्याचे रस्सी खेचण्यासाठी. आता जोपर्यंत वातावरण तुम्ही बघू शकता आणखीन ढग काय गेले नाहीत, पाऊस कधी पण पडू शकतो, तर थोडा थांबला आहे त्याच्यामध्येच आता फटाफट काम करायचं आहे. हे बाबा रस्सी बांधतात आहे, काल आपण जे उंबडे घातले होते त्यांना हे रस्सी बांधून टाईटपैकी उंबडे हे करतायत. मी एवढे बाबाने आधीच केलं आहे. छान गार वारा सुटला आहे मित्रांनो, हे आपले रशी ताणून झाले आहे रशी, आणि या साईडला थोडेसे रशी होते ते मी टाकत गेलो आहे, तर बाबा नंतर हे करतील. तर आता माझी सुट्टी झाली, आता मी जातो आहे घरी. आणि याच्यानंतर पण याच्यावरतून सुतली पण बांधली जाते, हे अशी क्रॉसमध्ये अशी सुतली बांधली जाते. तर बघू तो अगर जमला तर ते पण व्हिडिओ काढूया. तर या व्हिडिओमध्ये एवढाच, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतं तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि गोराई करोई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.